मालकापुर पुलिस थाना अंतर्गत बराक फार्मास्यूटिकल प्राइवेट लिमिटेड कंपनी का ठेका देने के नाम पर करीब 22 लाख 50 हजार रुपए से ठगने का मामला सामने आया है। आरोपी का नाम महेंद्र मगन भालेराव है। जानकारी के अनुसार मालकापुर पुलिस स्टेशन अंतर्गत प्लॉट क्रमांक 106 रॉयल हाइट्स अपार्टमेंट सुमित नगर झिंगाबाई टाकी निवासी दिनेश सहदेवराव सहारी अपनी शॉप नंबर 4 रॉयल हाइट्स अपार्टमेंट सुमित नगर स्थित फार्मास्यूटिकल कंपनी में उपस्थित था। इस दौरान कामटी के वार्ड क्रमांक 3 समाज भवन के समीप गुमथला निवासी महेंद्र भालेराव पहुंचा। इस दौरान उसने बताया कि एक सरकारी अधिकारी के साथ उसकी अच्छी खासी जान पहचान है। दिनेश सहदेव सहारे यांच्या मालकीची बराक फार्मास्यूटिकल कंपनी आहे। त्याचं ऑफिस एक झिंगाबाई टाकळी आमच्या हद्दीमध्ये आणि एक ऑफिस मुंबईला आहे। या कंपनीमार्फत औषधांचा पुरवठा केला जातो, तसेच सरकारी औषधांचा जो निविदा निघतात त्या निविदा भरणे आणि त्यानुसार औषधांचा पुरवठा करण्याचं काम ही कंपनी करत असते। जुलै 2019 महेंद्र भालेराव नावाची व्यक्ती या दिनेश सहारे यांना अप्रोच झाली। त्यांनी असं सांगितलं की माझ्या काही ओळखीचे सरकारी अधिकारी आणि काही नेते आहेत, त्यांच्यामार्फत मी सरकारी औषधांच्या पुरवठ्याबाबतचा निविदा मिळवून देतो आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो। छाप पाडण्यासाठी त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवरील काही अधिकारी नेत्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि आपली मोठ्या ओळखी असल्याबाबत त्यांनी सांगून यांना पैसे देण्यासाठी प्रवृत्त केलं। ऑगस्ट 2019 सरकारी औषधांचा पुरवठा होणार असल्याबाबतचे निविदा निघणार आहेत। त्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे आणि या निविदा भरण्यासाठी आणि या कामासाठी 10% रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागेल असं सांगून 2019 पासून 18 लाख चेकनी आणि 4 लाख कॅशद्वारे अशी एकूण 22.5 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून या आरोपीने घेतलेली आहे। आणि फिर्यादीने ज्यावेळेस माहिती घेतली की त्यांना असं लक्षात आलं की अशा प्रकारच्या कुठल्याही निविदा निघालेले नाहीत आणि आपली फसवणूक झालेली आहे, त्यानंतर त्यांनी तक्रारी अर्ज आमच्याकडे केला। अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा घडत असल्याचं दिसून आल्यावर माननीय पोलीस उपायुक्त श्री म्हसाळ साहेब यांच्याकडे याबाबत परवानगी मागण्यात आली आणि सरांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करू केलेला असून गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय DCP श्री म्हसाळ साहेब यांचं मार्गदर्शन आम्ही घेत आहोत। वह अधिकारी की मदद से उनकी बराक फार्मास्यूटिकल प्राइवेट लिमिटेड कंपनी को 2 करोड़ रुपए का ठेका दिलाने में मदद कर सकता है। इसके लिए उन्होंने कुछ शर्तें भी रखी। इसमें बताया कि यदि उन्हें यह ठेका चाहिए तो 10% राशि अमानत के रूप में पहले जमा करनी होगी। तब महेंद्र की ओर से दिए गए लालच में आकर दिनेश इसके लिए राजी हो गया। इसके बाद समय समय पर नकदी और चेक से कुल 22,50,000 रुपए दिनेश ने जमा कर दिए, किंतु जब काफी दिनों बाद भी किसी तरह का कोई ठेका उसे नहीं मिला तब उसने बार बार महेंद्र से संपर्क करना शुरू कर दिया। महेंद्र उसे अक्सर टालता रहा। आखिरकार महेंद्र ने उसे पैसे लौटाने की बात से साफ इनकार कर दिया और उसे ही जान से मारने की धमकी देने लगा। इसके बाद दिनेश ने इस घटना की शिकायत पुलिस में की। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।